हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म कर्मचारांमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग वकर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार, आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वेग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे आपले हिंदू धर्मशास्त्र. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे. प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हा. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असेल, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 20 एप्रिल 2024 शालिवान शके 1946 संवत्सर क्रोधी अयन उत्तर ऋतु वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची द्वादशी तिथी आहे. रात्री 10:42 त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. मित्रांनो, नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. दुपारी 2:04 उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, आजचा ध्रुव योग आहे. मध्यरात्री नंतर 2:47 व्याघात योगाला सुरुवात. करण मित्रांनो, भव करण आहे. सकाळी 9:24 भालव करणाला सुरुवात होईल, तर रात्री 10:42 कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल. मित्रांनो, सूर्योदय जो आहे तो पहाटे 6:19 असणार आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6:56 असणार आहे. मित्रांनो, आता या पूजेच्या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो संकल्प आपण आता सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरिओम शिव शिव शंभो रात्रि प्रवर्त महारसत भ्रमण द्वितीय परार्थ श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्मथ कलियुगे प्रथम पाद जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1946 प्रभावती षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतु चैत्र मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र ध्रुव योगे पव करणे द्वादशी शुभती तो वीरगोत्र उत्पन्नमय परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीस. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर संकल्पाचे पाणी समोरच्या तावणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:24 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा त्यात उल्लेख करायचा आहे. मित्रांनो, तेव्हाच आपली जी ही धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 20, 21, 22, 26, 28 मे दिनांक 1, 2 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 22, 26, 28. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 21, 26 मे दिनांक 1, 3, 5. जावळ करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 22 मे दिनांक 1, 2, 3.
गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक 21, 26, 27 मे दिनांक 1, 3 आणि 5. मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 28, 29. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 21, 22, 26, 28 मे दिनांक 1 आणि 2. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाहीत. तसेच भूमिपूजन व पाया भरण्यासाठी देखील मुहूर्त दिलेले नाही. देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 26 मे दिनांक 1. मित्रांनो वरील मुहूर्तांच्या काही तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचाराल किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी. मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील दोन संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती माहिती आता पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिन विशेष मित्रांनो दुपारी 2 वाजून 4 मिनिटांपर्यंत गवाळ योग आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. या योगामध्ये आपण जे काही काम शुभाशुभ कराल मित्रांनो त्यात आपल्याला नक्कीच अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होण्याची शक्यता राहते. अग्नी पृथ्वीवर रात्री 8 वाजून 5 मिनिटानंतर आहे, त्यामुळे क्षमा करा मित्रांनो. बावीस वाजून 44 मिनिटांपर्यंत असणार आहे. तेव्हा नव्याने काही आपल्याला होम यज्ञ या कर्मकांड करायचे असतील तर आपण या वेळेनंतर पर्यंत करू शकता मित्रांनो. यानंतर मात्र आपल्याला ते करता येणार नाही. आणि जर आज तुम्ही नव्याने ते सुरू करणार असाल तर पुढे चालून ते बंद पडू नये याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे मित्रांनो. जर काळजी नाही घेतली तर मग मात्र आपल्या नावे दोष जमा होण्याची शक्यता राहते मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. मित्रांनो राहू काळ जो आहे तो सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत या वेळेमध्ये देखील आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या क्षमा करा नव्याने काही महत्वाची जी आपल्यासाठी वाटणारी जी कामे आहेत महत्वपूर्ण ती पूर्ण करता येणार नाही. कारण राहूचा प्रभाव हा जास्त असल्याने आपले कामे अयशस्वी होऊ शकतात. त्यामुळे आपण जर असं होत असेल तर आपण आपली महत्वाची जी कामे ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोच आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते. आपल्या नवे पुण्य जमा होते मित्र, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता हवा असतो. लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच राहतो आपल्या जीवनात. धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ पाहत असतो. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचारांना सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा.
शुभ कल्याण, हरि ओम महाकाल।